हॅलो मित्रांनो, मी आहे मोहसिन सर आणि आज आपण 10 बोर्ड सीईटी चा नेक्स्ट सेशन घेणार आहे. आज आपला सायन्स वनचा टॉपिक आहे, थर्ड टॉपिक केमिकल रिएक्शन्स अँड द इक्वेशन. तर केमिकल रिएक्शन्स आपण टाइप डिटेल मध्ये बघणार आहे. एकदा जर तुम्हाला हे टाइप समजले तर या वर्षी तुम्हाला एमसीक्यू क्वेश्चन सॉल्व्ह करता येतील. तर फर्स्ट रिएक्शन इज कॉल्ड एज अ कॉम्बिनेशन रिएक्शन. तर कॉम्बिनेशन रिएक्शनचा मीनिंग काय होत आहे, याचं जनरल फॉर्मॅट आहे, ए प्लस बी गिव्ज ए बी. तर जनरल फॉर्मॅट वरून तुम्ही रिएक्शन लर्न करू शकता. ए प्लस बी दीज आर द रिएक्टंट. लेफ्ट हँड साइडला जे लिहिलेले ते रिएक्टंट असतात आणि राईट साइडला प्रोडक्ट असतात. ए प्लस बी गिव्ज ए बी. इफ टू ऑर मोर रिएक्टंट दे कंबाइन टू फॉर्म अ सिंगल प्रोडक्ट देन इट इज कॉल्ड एज अ कॉम्बिनेशन रिएक्शन. इथे टू रिएक्टंट ए अँड बी कंबाईन होत आहे आणि ए बी हा प्रोडक्ट फॉर्म करत आहे. फॉर एक्झाम्पल अमोनिया गॅस, अमोनियाचं फॉर्म्युला NH3, इट कंबाईन विथ हायड्रोजन क्लोराईड गॅस, देन ए प्लस बी गिव्ज ए बी. तर अमोनियम क्लोराईड फॉर्म होतो. या दोघांना कंबाईन करायचं आहे, NH3 हायड्रोजन 3+1 4 NH4Cl. तर NH4Cl फॉर्म होत आहे. इट इज प्रेझेंट इन अ सॉलिड फॉर्म, हे गॅसियस फॉर्म मध्ये, आणि जो सॉल्ट फॉर्म होतो तो गॅसियस, तो सॉरी सॉलिड फॉर्म मध्ये असणार आहे. अमोनिया गॅस वेन कंबाईन विथ हायड्रोजन क्लोराईड गॅस देन अमोनियम क्लोराईड विल बी फॉर्म. हियर टू रिएक्टंट फॉर्म द सिंगल प्रोडक्ट, देअरफॉर दिस रिएक्शन इज ऑफ दिस टाइप, ए प्लस बी गिव्ज ए बी. इट इज कॉम्बिनेशन रिएक्शन. नेक्स्ट रिएक्शन, वेन मॅग्नेशियम अंडरगो कंपोशन इन प्रेझेन्स ऑफ एअर. तर एअर मध्ये ऑक्सिजन आहे, तर मेटल आणि ऑक्सिजन यांची रिएक्शन होते आणि यामध्ये मॅग्नेशियम ऑक्साईड जनरेट होत आहे. मॅग्नेशियम प्लस ऑक्सिजन गिव्ज मॅग्नेशियम ऑक्साईड. मॅग्नेशियमची फेज सॉलिड आहे, ऑक्सिजन इट इज इन गॅसियस स्टेट. मॅग्नेशियम ऑक्साईड, दिस ऑक्साईड विल बी फॉर्म इट इज इन सॉलिड स्टेट. तर हा जो मॅग्नेशियम ऑक्साईड आहे, मेटलचा ऑक्साईड आहे, तो बेसिक असतो, हे लक्षात ठेवा. देन लाईम, लाईमचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, CaO कॅपिटल सी आणि स्मॉल ए. सी ए मीन्स कॅल्शियम आणि त्याचा ऑक्साईड आहे, कॅल्शियम ऑक्साईड मीन्स लाईम. कॅल्शियमचा जो ऑक्साईड आहे त्यालाच लाईम म्हणतात. लाईम वेन कंबाईन विथ वॉटर, लाईम म्हणजे काय, चुना. तुम्ही बघितलाय कन्स्ट्रक्शन मध्ये जे काही वॉल वरती पेंट केला जातो, व्हाईट कोट असतो, तो चुना असतो, म्हणजे लाईम असतो. लाईम प्लस वॉटर गिव्ज लाईम वॉटर, त्याला स्लेक लाईम पण म्हणतात. पण या रिएक्शन मध्ये हीट रिलीज होते. लाईम दॅट इज CaO विच रिएक्ट विथ वॉटर. लाईम वेन डिझॉल्व्ह इन वॉटर देन कॅल्शियम हायड्रोक्साईड विल बी फॉर्म. याचा हायड्रोक्साईड फॉर्म होत आहे, बेसिक कंपाउंड फॉर्म होत आहे. ए प्लस बी गिव्ज ए बी, द सेम ही कॉम्बिनेशन रिएक्शन आहे. CaOH2 लाईम वॉटर विल बी फॉर्म. देन डीकम्पोजिशन रिएक्शन आपण नेक्स्ट टाइप बघणार आहे. डीकम्पोजिशन रिएक्शन, तर यामध्ये आपण जनरल रिएक्शन कन्सिडर करू. ए बी ऑन हिटिंग गिव्ज ए प्लस बी. तर ए बी हा रिएक्टंट आहे, त्याला हिट केल्यानंतर तो डिकम्पोज होतोय, म्हणजे त्याला ब्रेक केलं जाते, त्यामधले बॉन्डिंग ब्रेक होत आहे आणि ए आणि बी काय होत आहे, सेपरेट होत आहे. इफ आपण असं म्हणू शकतो, इफ टू ऑर मोर प्रोडक्ट आर फॉर्म बाय द सिंगल रिएक्टंट, इफ सिंगल रिएक्टंट गिव्ज टू ऑर मोर प्रोडक्ट देन दॅट रिएक्शन इज कॉल्ड डिकम्पोजिशन रिएक्शन. ए बी इज अ सिंगल रिएक्टंट, हा सिंगल आहे, तर त्यापासून ए अँड बी हे डिफरंट काय होत आहे, प्रोडक्ट फॉर्म होत आहे. फॉर एक्झाम्पल हा एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे जो बोर्डला नेहमी विचारला जातो, तर मे बी हा सीईटी मध्ये विचारला जाऊ शकतो. हा खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. व्हॉट विल हॅपन वेन शुगर इज हिटेड. शुगर आहे नॉर्मल शुगर, आपण चहामध्ये जी साखर टाकतो ती शुगर, त्याला शुक्रोज म्हणतात. तर शुक्रोज तुम्हाला माहितीये, तर साखर कारखान्यामध्ये ही साखर बनते. तर शुगर, शुगरचा फॉर्म्युला आहे C12H22O11. जसं ग्लुकोज आहे, ग्लुकोज नंतर शुक्रोज ही दुसरी शुगर येते, C12H22O11. वेन दिस शुगर इज हिटेड देन व्हॉट विल हॅपन. तुम्ही बघता शुगरला हिट केल्यानंतर ब्लॅक कलरचा रेसिड्यू बनतोय. कोणता रेसिड्यू बनतोय, ब्लॅकिश रेसिड्यू बनतोय. तर हे होतं काय बघा नेमकं, C12H22O11 दिस इज द ऑर्गॅनिक कंपाऊंड. वेन शुगर इज हिटेड देन 12 carbon + 11 H2 विल बी फॉर्म. 12 carbon दॅट इज कार्बन विल बी फॉर्म. कार्बन म्हणजे काय, ब्लॅक कलर रेसिड्यू विल बी फॉर्म. तर ब्लॅक सुटी किंवा रेसिड्यू असं फॉर्म होत आहे विथ द इव्हॅपोरेशन ऑफ वॉटर. तर त्यामध्ये जे वॉटर आहे ते इव्हॅपोरेट होत आहे. इथे नेमकं काय होतं, 12 carbon आहे, तर 12 carbon इथे लिहायचे आणि H22 आणि O11 यातला कॉमन नंबर 11 आहे, त्या दोघांना 11 ने डिवाइड केलं तर काय होतं, 11H2O तयार होतं. तर 11H2O फॉर्म होत आहे. C12H22O11 ऑन हिटिंग गिव्ज 12 carbon + 11H2. वेन शुगर इज हिटेड देन ब्लॅक कलर्ड रेसिड्यू विल बी फॉर्म, विच इज द फॉर्म ऑफ द कार्बन अँड द वॉटर विल बी इव्हॉल्व. तर वॉटर वेपर इव्हॉल्व होते, सेपरेट होते. तर हा सिम्पल टाईप आहे. यामध्ये काय होतं की एक सिंगल रिएक्टंट आहे, इट गिव्ज टू प्रोडक्ट. सिंगल रिएक्टंट पासून काय होतं, टू प्रोडक्ट फॉर्म होत आहे.
10 कैल्शियम कार्बोनेट अपन चुनकड़ी म्हणतो कैल्शियम कार्बोनेट CaCO3 हा सॉलिड फॉर्म मध्ये असतो। तर तुम्हाला माहिती सिमेंट मॅन्युफॅक्चर करण्यासाठी लाइम लागतोय आणि लाइमचा जो मेन सोर्स आहे तो कैल्शियम कार्बोनेट असतो। तर सिमेंट इंडस्ट्रीमध्ये लाइम यूज केला जातो, त्याअगोदर लाइम बनवलं जातोय। तर लाइम कसा बनवतात, मेनली राजस्थान मध्ये लाइम वगैरे बनवले जात आहे। तर कॅल्शियम कार्बोनेट इट इज इन सॉलिड फॉर्म व्हेन इट इज हीटेड अप टू 1000 डिग्री सेल्सियस। बघा जे कंपाउंड मध्ये बॉन्डिंग आहे ते ब्रेक करायचे, ब्रेक करण्यासाठी एनर्जी लागते, एनर्जी साठी आपण काय करतो हायर टेम्परेचर युज करतोय 1000 डिग्री सेल्सियस। अँड 1000 डिग्री सेल्सियस कॅल्शियम कार्बोनेट ऑन हीटिंग गिव्ज लाइम अँड कार्बन डायऑक्साइड। तर बघा CO3 चा 1 ऑक्सिजन सेपरेट होतोय, तो कॅल्शियम बरोबर कंबाईन होतोय CaO, आणि CO3 चा कन्वर्जन CO2 मध्ये होतोय। हियर कार्बन डायऑक्साइड गॅस विल बी इवॉल्व्ड अँड द मेन प्रोडक्ट इज अ लाइम। तर इथे लाइम फॉर्म होत आहे व्हेन कॅल्शियम कार्बोनेट इज हीटेड अप टू 1000 डिग्री सेल्सियस, देन लाइम अँड कार्बन डायऑक्साइड विल बी फॉर्म। तर डिकम्पोज होत आहे, तर त्यातले इन्ग्रेडियंट सेपरेट होत आहे। कॅल्शियम कार्बोनेट गिव CaO प्लस CO2, लाइम अँड कार्बन डायऑक्साइड विल बी फॉर्म। आता हे आपण कसं कन्फर्म करू शकतो, इथे कार्बन डायऑक्साइड रिलीज होतोय, तर वरती आपण लाइम वॉटर तयार केलाय, लाइम प्लस वॉटर गिव्ज लाइम वॉटर। व्हेन कार्बन डायऑक्साइड पासेस थ्रू द लाइम वॉटर सोल्यूशन, लाइम वॉटर फ्रेशली प्रिपेअर्ड केलेलं आहे, लाइम वॉटर म्हणजे काय, वॉटर मध्ये लाइम ऍड केल्यानंतर ते सोल्यूशन बनतंय लाइम वॉटर। व्हेन वी ब्लो इन टू द लाइम वॉटर टेस्ट ट्यूब, तर टेस्ट ट्यूब घेतली आपण आणि काय केलेलं आहे, ब्लो पाईपने किंवा आपण स्ट्रॉने काय केलेलं आहे त्यामध्ये ब्लो केलेलं आहे, तर आपण कार्बन डायऑक्साइड रिलीज करतोय। व्हेन कार्बन डायऑक्साइड रिलीज देन इट कंबाइन्स विथ द कॅल्शियम हायड्रोक्साइड, दॅट इज द लाइम वॉटर। तर लाइम वॉटर आणि कार्बन डायऑक्साइडची काय रिएक्शन होते, सिंपल आहे, तुम्हाला एक रिएक्शन माहिती, न्यूट्रलायझेशन रिएक्शन इन विच ऍसिड अँड बेस कंबाइन टू गिव्ह सॉल्ट अँड वॉटर। तर कार्बन डायऑक्साइड ऍसिडिक असतो कारण तो वॉटर मध्ये डिझॉल्व केल्यानंतर कार्बोनिक ऍसिड फॉर्म करतोय। तर ऍसिडिक आहे, OH ग्रुप असेल तर काय असतो, बेस। तर कॅल्शियम हायड्रोक्साइड मीन्स लाइम वॉटर बेसिक आहे, ऍसिड प्लस बेस, ऍसिड वेन कंबाइन विथ द बेस देन इट गिव्ह सॉल्ट अँड वॉटर, दिस रिएक्शन इज कॉल्ड न्यूट्रलायझेशन। म्हणजे ऍक्च्युअल मध्ये आपण हा जो टाईप बघतोय, तर हा टाईप सब टाईप आहे, सब टाईप म्हणजे रिएक्शन बघतोय आपण। इथे कार्बन डायऑक्साइड रिलीज होतोय तो कसा कन्फर्म करता, एक ऍक्टिव्हिटी दिलेली, या ऍक्टिव्हिटी मध्ये काय केलेलं आहे की इथून कार्बन डायऑक्साइड जो तयार होत आहे तो पास केलेला आहे कुठे, लाइम वॉटर मध्ये। तर लाइम वॉटर मध्ये पास केल्यानंतर परत कॅल्शियम कार्बोनेट आपल्याला परत मिळतोय। व्हेन कार्बन डायऑक्साइड मिक्स विथ द लाइम वॉटर देन कॅल्शियम कार्बोनेट विल बी फॉर्म प्लस H2O, H2O साइड प्रोडक्ट आहे, बाय प्रोडक्ट म्हणतो आपण त्याला। तर इथे CO2 यामध्ये एक ऑक्सिजन कंबाईन करायचा, CO3 कॅल्शियम कार्बोनेट CaCO3 तयार होतो आणि H2O, तर इथे H2O हा बाय प्रोडक्ट फॉर्म होत आहे। तर लाइम वॉटर प्लस CO2 गिव्ह CaCO3, व्हाईट मिल्की सोल्युशन। तर लाइम वॉटर इज कलरलेस, हे कलरलेस आहे, इट बिकम्स मिल्की होत आहे, व्हाईट मिल्की सोल्युशन फॉर्म होत आहे। तर ही टेस्ट आहे कार्बन डायऑक्साइड कन्फर्म करण्यासाठी, व्हेन कार्बन डायऑक्साइड इज रिलीज इन टू द लाइम वॉटर देन लाइम वॉटर बिकम्स व्हाईट अँड मिल्की, व्हाईट अँड मिल्की सोल्युशन काय होत आहे, इथे फॉर्म होत आहे। तर आता आपल्याला ही रिएक्शन समजली, तर या दोन्ही रिएक्शन बोर्डच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट आहे, तर बोर्डला MCQ मध्ये पण आणि दुसरं म्हणजे डायरेक्ट हा टाईप लिहिण्यासाठी येऊ शकतो, आयडेंटिफाय करण्यासाठी येऊ शकतो, काही पण येऊ शकतो, कसाही क्वेश्चन यावरती येऊ शकतो। या तीन रिएक्शन खूप इम्पॉर्टंट आहे, यामध्ये एक तरी रिएक्शन बोर्डला विचारली जाऊ शकते। तर ही शुगर वेन हीटेड देन कोल विल बी फॉर्म, कोल म्हणजे कार्बन ब्लॅक सबस्टन्स विल बी फॉर्म। देन वेन लाइमस्टोन कॅल्शियम कार्बोनेट इज लाइमस्टोन इज हीटेड, त्याला लाइमस्टोन म्हणजे चुनकडी म्हणतात, वेन हीटेड देन इट गिव्ह लाइम अँड कार्बन डायऑक्साइड, वेन कार्बन डायऑक्साइड पास्ड ओवर द लाइम वॉटर सोल्यूशन देन दिस लाइम वॉटर बिकम्स व्हाईट मिल्की, तो व्हाईट मिल्की सोल्यूशन मध्ये काय होतं, कन्वर्जन होत आहे। ही रिएक्शन कशी लक्षात ठेवणार, ऍसिड प्लस बेस गिव्ह सॉल्ट प्लस वॉटर, तर कॅल्शियम कार्बोनेट हा सॉल्ट सारखा फॉर्म होत आहे। आता आपण नेक्स्ट टाईप बघूया, आतापर्यंत तुम्हाला दोन टाईप कळले, तर यामध्येच अजून त्यांनी एक सब टाईप दिलेलं, सब टाईप म्हणजे एक आपण लास्ट इयरला बघितलंय 9th स्टँडर्ड मध्ये की बायोगॅस कसं फॉर्म होते, बायोगॅस प्लांट बद्दल आपण इन्फॉर्मेशन घेतली, काउडन स्लरी इज अ ऑर्गेनिक मॅटर वेन इट अंडरगो अनएरोबिक ऑक्सिडेशन बाय मायक्रो ऑर्गॅनिझम। काउडन स्लरी मध्ये खूप सारे लाखो मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात, हे काय करतात, त्यातलं ऑर्गेनिक मॅटरचं ऑक्सिडेशन करताय अँड इट इज कन्वर्टेड इन टू द ऑर्गेनिक ऍसिड कॉल्ड एज ऍसिटिक ऍसिड CH3COH, this organic acid will be formed. And this organic acid undergo decomposition. So decompose hota hai. That's a single reactant. It is converted into two
टू और मोर प्रोडक्ट, तर हा टू प्रोडक्ट मध्ये फॉर्म होत आहे, तर इथे सीएस3 सीओएस एसिटिक एसिड इज कन्वर्टेड इनटू, आता तुम्ही मेन प्रोडक्ट कसा आयडेंटिफाय करणार बघा, तर मी यातला काय करतो CO2 वेगळा करतोय, मी काय केलं CO2 ला बॉक्स केलेला आहे, CO2 याला जर बॉक्स केलं तर राहिलेला पार्ट काय CH3 प्लस हायड्रोजन, काय होतो CH4, मिथेन प्लस कार्बन डायऑक्साइड विल बी फॉर्म, मिथेन प्लस कार्बन डायऑक्साइड दिस मिक्सचर इज कॉल्ड एज अ बायोगॅस, तर मिथेन 60% आणि रिमेनिंग कार्बन डायऑक्साइड मे बी 40% असू शकतो, या प्रपोर्शन मध्ये बायोगॅस असतो, बायोगॅस इज अ मिक्सचर ऑफ मिथेन अँड कार्बन डायऑक्साइड, तर हे लक्षात घ्या ही रिएक्शन आपण का स्टडी करतोय, बिकॉज इट इज डिकम्पोजिशन रिएक्शन, एसिटिक एसिड इज डिकम्पोज इनटू मिथेन अँड कार्बन डायऑक्साइड, सिंगल रिएक्टेंट गिव्स टू प्रोडक्ट, देयरफॉर इट इज डिकम्पोजिशन रिएक्शन, ए बी गिव्स ए प्लस बी, तर आपला मेन टाइप लक्षात ठेवा, मेन टाइप वरून तुम्हाला आठवणार आहे की हा टाइप कोणता आहे, डिकम्पोजिशन आहे, कॉम्बिनेशन आहे, डिस्प्लेसमेंट आहे की डबल डिस्प्लेसमेंट आहे, देन थर्ड रिएक्शन डिस्प्लेसमेंट रिएक्शन, डिस्प्लेसमेंट रिएक्शन मध्ये आपण जनरल एक्झाम्पल घेऊ, ए बी प्लस सी, ए बी प्लस सी मध्ये काय होतंय, सी इज मोर रिएक्टिव्ह आणि ए इज लेस रिएक्टिव्ह, मग सी त्याला डिस्प्लेस करतो, इथे सी बी फॉर्म होत आहे आणि ए काय होतंय रिलीज होत आहे, सेम अशीच रिएक्शन आपण स्टडी करणार आहे. आता तुम्हाला अजून एक लक्षात ठेवायचंय की पर्टिक्युलर सॉल्ट जो असतो तो डिझॉल्व केल्यानंतर कोणता सोल्युशन फॉर्म होतो, जसं ग्रीन विट्रिओल फेरस सल्फेट सोल्युशन, ग्रीन कलरचा सोल्युशन फॉर्म होतो, ब्ल्यू विट्रिओल मीन्स कॉपर सल्फेटचा ब्ल्यू सोल्युशन फॉर्म होत आहे, तर हे नेम्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे, कॉपर सल्फेट ब्ल्यू कलर्ड सोल्युशन, इन कॉपर सल्फेट सोल्युशन इफ नेल इज प्लेस्ड, समजा आपण कॉपर सल्फेट सोल्युशन मध्ये नेल जर ठेवला तर काय होतंय, नेल म्हणजे काय, आयन आहे, इन कॉपर सल्फेट रिएक्ट विथ आयन, आयन इज मोर रिएक्टिव्ह दॅन कॉपर, आयन इज मोर रिएक्टिव्ह दॅन कॉपर, आता लक्षात ठेवा डेफिनेशन काय, डिस्प्लेसमेंट रिएक्शन, डिस्प्लेसमेंट रिएक्शन इज डिफाइंड एज द लेस रिएक्टिव्ह इलेमेंट, लेस रिएक्टिव्ह इलेमेंट इज डिस्प्लेस बाय द मोर रिएक्टिव्ह इलेमेंट, तर मोर रिएक्टिव्ह इलेमेंट काय करतोय, लेस रिएक्टिव्ह इलेमेंटला डिस्प्लेस करतोय, डिस्प्लेस करतोय म्हणजे त्याला फ्री करतोय, तर मोर रिएक्टिव्ह कोण आहे, आयन, आयन काय करतोय कॉपरला डिस्प्लेस करतोय, कारण कॉपर लेस रिएक्टिव्ह आहे, विच इज मोर रिएक्टिव्ह आयन, आयन इज मोर रिएक्टिव्ह दॅन कॉपर, देअरफॉर आयन डिस्प्लेस द कॉपर, आयन कॉपरला काय करतोय डिस्प्लेस करतोय, कॉपर काय होतोय फ्री होतोय, इथे कॉपरची जागा आयन होतोय, आयन घेतोय, कॉपर इज रिप्लेस बाय आयन, देन फेरस सल्फेट सोल्युशन इज फॉर्म, इट इज कलरलेस, अगोदर ब्ल्यू सोल्युशन होतं कोणामुळे, कॉपर सल्फेटमुळे, तर आयन सल्फेट फॉर्म होत आहे प्लस कॉपर, तर कॉपरचा ब्राउनिश लेअर त्या आयन वरती काय होतं डिपॉझिट होत आहे, दिस इज द डिस्प्लेसमेंट रिएक्शन इन विच लेस रिएक्टिव्ह इलेमेंट इज डिस्प्लेस बाय द मोर रिएक्टिव्ह इलेमेंट इन टू इट्स आयन, इट्स कॉल्ड एज अ डिस्प्लेसमेंट रिएक्शन, टाइप लक्षात ठेवा, ए बी प्लस सी गिव सी बी प्लस ए, तर हा सी ए ने रिप्लेस होतोय कारण सी मोर रिएक्टिव्ह आहे, सी काय मोर रिएक्टिव्ह आणि ए लेस रिएक्टिव्ह, लेस रिएक्टिव्ह सेपरेट होत आहे, तसं इथे लेस रिएक्टिव्ह कॉपर आहे म्हणून कॉपर काय होतो सेपरेट होतो, देन फोर नंबर रिएक्शन डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन, डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन ए बी प्लस सी डी, आता ए बी प्लस सी डी मध्ये काय होत आहे, हा जो सी आहे आणि बी आहे, सी आणि बी काय होत आहे, बी सी ने रिप्लेस होत आहे, इथे एक्सचेंज होत आहे, आयन चा एक्सचेंज होत आहे दोन सॉल्ट मध्ये, इथे दोन सॉल्ट आपण स्टडी करतोय, डिस्प्लेसमेंट मध्ये एकच सॉल्ट असतो पण डबल डिस्प्लेसमेंट मध्ये दोन सॉल्ट असतात, ए बी सॉल्ट अँड सी डी सॉल्ट, तर बी आणि सी चा रिप्लेसमेंट होत आहे, हियर ए सी अँड बी डी विल बी फॉर्म, आणि त्यामध्ये एक पीपीटी फॉर्म होते, पीपीटी काय असतो हे आपण बघूया, तर डेफिनेशन बघा काय, डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन, इन दिस रिएक्शन आता यामध्ये दोन टाइपचे सॉल्ट किंवा सोल्युशन मिक्स होत आहे आणि त्यापासून काय फॉर्म होतं, पीपीटी फॉर्म होत आहे, डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन इज डिफाइंड एज द रिएक्शन इन विच द एक्सचेंज ऑफ आयन ऑफ द रिएक्टंट टेक्स प्लेस टू फॉर्म द प्रेसिपिटेट, तर हे जे रिएक्टंट आहे यामध्ये आयनचा एक्सचेंज होत आहे, कारण सॉल्ट मध्ये कॅटायन एनायन पॉझिटिव्ह निगेटिव्ह आयन असतो त्यामध्ये एक्सचेंज होत आहे आणि एक्सचेंज झाल्यानंतर प्रेसिपिटेट फॉर्म होत आहे, या रिएक्शनला म्हणतात डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन, ए बी प्लस सी डी यूज ए सी प्लस बी डी, तर ए सी इज अ प्रेसिपिटेट, प्रेसिपिटेट डाउनवर्ड एरो दाखवतात आणि जर इथे गॅस रिलीज होत आहे कार्बन डायऑक्साइड तर तो अपवर्ड एरो दाखवतात, तर रिएक्शनचे तुम्हाला सायन्स माहिती आहे की तो कसा रिएक्शन कसे दाखवले जातात, त्यामध्ये पर्टिक्युलर रिएक्टंट प्रोडक्ट साठी काय सिम्बॉल्स केलेले, तर आपण एक एक्झाम्पल घेऊ, K2CrO4 पोटॅशियम क्रोमेट प्लस बेरियम सल्फेट, पोटॅशियम क्रोमेट अँड बेरियम सल्फेट, आता लक्षात ठेवा तुम्हाला जर रिएक्शन तर त्याचं प्रोडक्ट नाही सॉल्व्ह करता येते किंवा नाही लिहिता येते, सिम्पल क्रायटेरिया आहे, हे बघा पोटॅशियम क्रोमेट
हा सॉल्ट आहे, पोटॅशियम हा मेटल आहे, पोटॅशियम हा काय मेटल आहे आणि क्रोमेट हा काय हा मेटल आहे. मेटलचा पॉझिटिव्ह आयन आहे आणि क्रोमेट हा निगेटिव्ह आयन आहे. बेरियम हा पॉझिटिव्ह आयन आहे आणि सल्फेट हा निगेटिव्ह आयन आहे. तर तुम्ही नाईन्थ स्टँडर्ड मध्ये व्हॅलन्सी कशी फाइंड करता हे बघितलं होतं. आणि व्हॅलन्सी जर माहिती आहे तर तुम्ही एखादा सॉल्टचं एखादा कंपाऊंडचं स्ट्रक्चर लिहू शकता. पोटॅशियम क्रोमेट, पोटॅशियम पॉझिटिव्ह क्रोमेट निगेटिव्ह, बेरियम सल्फेट, बेरियम मेटल आहे पॉझिटिव्ह सल्फेट निगेटिव्ह आहे. तर प्रत्येक सॉल्ट मध्ये कॅटायन आणि एनायन असतो. जसं सोडियम क्लोराईड एनए प्लस सीएल मायनस. तर इथे काय करायचं आहे, याचा निगेटिव्ह पार्ट आणि याचा पॉझिटिव्ह पार्ट काय करायचा आहे, जॉईन करायचा आहे. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पार्ट काय करायचा आहे, जॉईन करायचा आहे. तर पॉझिटिव्ह निगेटिव्ह पार्ट जॉईन करायचा आहे म्हणजेच हा एक्सचेंज होतोय. बेरियम इकडे येतोय आणि बेरियम आणि क्रोमेट यांची एक पेअर फॉर्म होते. बेरियम क्रोमेट काय तयार होतं, बेरियम क्रोमेट BaCrO4 बेरियम क्रोमेट विल बी फॉर्म. बेरियम क्रोमेट हा पीपीटी फॉर्म होतोय म्हणजे सॉलिड रेसिड्यू खाली सेटल होतं सोल्युशन मध्ये. दिस येलो पीपीटी विल बी फॉर्म अँड K2SO4 दिस सोल्युबल सॉल्ट विल डिझॉल्व इन टू द सोल्युशन. तर K2CrO4 प्लस बेरियम सल्फेट. तर बघा इथे काय होते, BaCrO4 म्हणजे बेरियम क्रोमेट आणि राहिलेला पार्ट K2SO4 हा फॉर्म होत आहे. तर पोटॅशियम क्रोमेट रिएक्ट विथ बेरियम सल्फेट टू गिव्ह बेरियम क्रोमेट दॅट इज येलो पीपीटी अँड पोटॅशियम सल्फेट. इथे डाऊनवर दाखवला. आता बघा काय होते, K2CrO4 प्लस BaSO4 दोन्ही सोल्युशन आपण मिक्स केले, हे वॉटर मध्ये सॉल्ट डिझॉल्व केले, ए सोल्युशन बी सोल्युशन मिक्स केले. मिक्स केल्यानंतर इथे पीपीटी फॉर्म होते. पीपीटी म्हणजे प्रेसिपिटेट. इफ द सॉलिड रेसिड्यू, सॉलिड रेसिड्यू विल बी फॉर्म बाय मिक्सिंग टू सोल्युशन, बाय मिक्सिंग टू सोल्युशन इफ सॉलिड रेसिड्यू विल बी फॉर्म देन इट सेटल डाऊन द बॉटम. खाली तो सेटल होतोय. दिस रेसिड्यू इज कॉल्ड प्रेसिपिटेट. तो सॉलिड आहे, तो का सेटल होतोय, कारण तो इनसोल्युबल आहे. तो या सोल्युशन मध्ये सोल्युबल नाहीये, सोल्युबल नाहीये म्हणूनच तो आपल्याला दिसतोय. समजा सॉल्ट आहे, सोडियम क्लोराईड सॉल्ट आपल्याला दिसतंय, वॉटर मध्ये टाकल्यानंतर दिसतं का, नाही, कारण तो सोल्युबल आहे. तर समजा स्टोन घेतला मी, समजा सँड घेतली, सँड घेतली वॉटर मध्ये टाकल्यानंतर दिसते का, कारण ती इनसोल्युबल आहे. सेम तसंच होतं इथे, वेन टू सोल्युशन मिक्स पोटॅशियम क्रोमेट अँड बेरियम सल्फेट देन द बेरियम क्रोमेट येलो कलर्ड पीपीटी विल बी फॉर्म. दिस पीपीटी सेटल ऍट द बॉटम. दिस पीपीटी इज इनसोल्युबल इन वॉटर, इनसोल्युबल आहे वॉटर मध्ये म्हणूनच आपल्याला ती दिसते. आणि पोटॅशियम सल्फेट सोल्युशन वरती आहे बिकॉज इट इज सोल्युबल इन वॉटर. आपल्याला ते दिसत नाहीये पोटॅशियम सल्फेटचे पार्टिकल, कारण हे डिझॉल्व्ह झालेले आहे डिझॉल्व्ह फेज मध्ये. म्हणजे एक सोल्युबल पार्ट असतो आणि एक इनसोल्युबल. जो इनसोल्युबल पार्ट आहे जो सॉलिड रेसिड्यू असतो त्यालाच आपण प्रेसिपिटेट म्हणतोय. काय म्हणतो आपण त्याला, इट इज कॉल्ड एज अ प्रेसिपिटेट. तर आपण बघा काय बघितलेलं आहे, ए बी प्लस सी डी गिव्ह ए सी प्लस बी डी. तर ए सी प्लस बी डी इथे फॉर्म होत आहे. तर आपण इथे या रिएक्शन प्रमाणे स्ट्रक्चर तयार करू. याचं स्ट्रक्चर आपण वेगळ्या प्रमाणे लिहू, ए डी प्लस बी सी. आता हे बरोबर आहे. तर इथे काय होत आहे बघा, तर मी याच रिएक्शन प्रमाणे दाखवलंय म्हणजे तुम्हाला हा टाईप लक्षात राहील. तर हा बी आणि सी जॉईन केला तर काय तयार होतो, बी सी. हा पीपीटी फॉर्म होत आहे. तर इथे बी सी तयार होते, बी सी इज द पीपीटी. बेरियम क्रोमेट दिस बी सी विल बी पीपीटी. पोटॅशियम क्रोमेट प्लस बेरियम सल्फेट गिव्ह बेरियम क्रोमेट. तर बेरियम क्रोमेट हा पीपीटी आहे, पोटॅशियम सल्फेट हा काय सोल्युबल पार्ट आहे. तर तुम्हाला पीपीटीचा मिनिंग समजला आहे. तर ए बी प्लस सी डी गिव्ह बी सी प्लस ए डी. आता पुढचा पार्ट बघूया आपण. तर एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक रिएक्शन हा बोर्डला विचारला जाणारा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. नेहमी याचा डिफरन्स विचारला जातो. तर रिलेटेड एखादा एमसीक्यू सीईटी मध्ये विचारला जाऊ शकतो. एंडोथर्मिक रिएक्शन, एंडो म्हणजे इन, इन म्हणजे काय करणे, ऍब्झॉर्ब करणे. तर रिएक्शन इन विच हीट इज ऍब्झॉर्ब. फॉर एक्झाम्पल कॅल्शियम कार्बोनेट, कॅल्शियम कार्बोनेट काय ऍब्झॉर्ब करतो, हीट. सहसा डिकम्पोजिशन रिएक्शन मध्ये आपल्याला हीट लागते, कारण त्यामध्ये जे बॉन्डिंग आहे ते आपण ब्रेक करतोय, त्याच्यासाठी एनर्जी लागते. पण इथे आपण हीट युज करतोय. व्हेन कॅल्शियम कार्बोनेट ऍब्झॉर्ब द हीट, ऍब्झॉर्ब करतोय, त्यातले बॉन्डिंग ब्रेक होत आहे आणि लाईम अँड कार्बन डायऑक्साइड विल बी फॉर्म. व्हेन कॅल्शियम कार्बोनेट ऍब्झॉर्ब द हीट देन लाईम अँड कार्बन डायऑक्साइड विल बी फॉर्म. द एंडोथर्मिक रिएक्शन, द रिएक्शन इन विच हीट इज ऍब्झॉर्ब बाय द रिएक्टंट देन इट इज कॉल्ड एंडोथर्मिक रिएक्शन. आता एक्झोथर्मिक रिएक्शन, एक्झो म्हणजे आउट, एक्झो म्हणजे बाहेर जाणे, आउट होणे.
तर रिएक्शन इन विच हीट इज इवॉल्व और हीट इज रिलीज अशी रिएक्शन की ज्यामधून हीट रिलीज होते. तर लाईम प्लस वॉटर यूज लाईम वॉटर. चुना जेव्हा आपण पाण्यामध्ये टाकतोय ना तर ते वॉटर हॉट होत आहे, आपोआप होत आहे, म्हणजे त्यामधून काय बाहेर पडते, हीट बाहेर पडते. लाईम प्लस वॉटर गिव्ज लाईम वॉटर, कॅल्शियम ऑक्साईड प्लस वॉटर गिव्ज CaOH2 प्लस हीट इज रिलीज. तर इथे हीट काय होते, रिलीज होते. तर लेफ्ट साईडला हीट लिहिलेलं आहे म्हणजे ऍब्झॉर्ब होते, रिएक्टंट ती ऍब्झॉर्ब करतोय. आणि राईट साईडला जर लिहिलेली हीट, याचा अर्थ ती काय होते, रिलीज होते. हीट ऍब्झॉर्ब अँड हीट इज रिलीज. एंडोथर्मिक एक्झोथर्मिक हे दोन्ही टाईप लक्षात ठेवा, हे बोर्डच्या दृष्टीने खूप खूप महत्वाचे आहे. आतापर्यंत आपण काय काय बघितले त्याची आपण रिव्हिजन करू. फर्स्ट हे कॉम्बिनेशन रिएक्शन, ए प्लस बी गिव्ज ए बी, इफ टू ऑर मोर रिएक्टंट गिव्ज सिंगल प्रोडक्ट देन इट इज कॉल्ड कॉम्बिनेशन रिएक्शन. फॉर एक्झाम्पल सी प्लस ओ टू काय होतो, सीओ टू, एम जी प्लस ओ टू एम जी ओ, देन अमोनिया प्लस एच सी एल अमोनियम क्लोराईड, लाईम प्लस वॉटर लाईम वॉटर. देन डिकम्पोजिशन रिएक्शन, द रिएक्शन इन विच टू ऑर मोर प्रोडक्ट फॉर्म द सिंगल रिएक्टंट. सिंगल रिएक्टंटचं डिकम्पोजिशन होत आहे आणि टू ऑर मोर प्रोडक्ट फॉर्म होत आहे. ए बी ऑन हिटिंग यूज ए प्लस बी, इथे हीट यूज करतोय आपण कारण त्यातले बॉन्डिंग आपण ब्रेक करतोय. शुगर ऑन हिटिंग C12H22O11 यूज रेसिड्यू, ब्लॅक कलर्ड रेसिड्यू दॅट इज कोल विल बी फॉर्म और कार्बन विल बी फॉर्म, 12 कार्बन प्लस 11H2. लाइमस्टोन वेन हीटेड एट 1000 डिग्री सेल्सियस देन लाईम अँड कार्बन डायऑक्साइड विल बी फॉर्म. कार्बन डायऑक्साइड कन्फर्म करण्यासाठी ही टेस्ट आहे, ही खूप महत्वाची आहे कारण ही ऍक्टिव्हिटी फॉर्म मध्ये बोर्डला विचारली जाते. वेन कार्बन डायऑक्साइड पासेस थ्रू द लाईम वॉटर, रिएक्शनचा टाइप न्यूट्रलायझेशन आहे. ऍसिड प्लस बेस गिव्ह सॉल्ट प्लस वॉटर, इथे सॉल्ट म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट फॉर्म होत आहे आणि लाईम वॉटर बिकम मिल्की, मिल्की कलर त्याला मिळतोय. देन नेक्स्ट आपण बघितलं बायोगॅस. बायोगॅस हा काय मिक्सचर आहे, तो ऍसिडिक ऍसिड पासून फॉर्म होतो. ऍसिडिक ऍसिड हा ऑर्गॅनिक मॅटर पासून फॉर्म होत आहे. तर मिथेन प्लस सीओ टू दिस मिक्सचर इज कॉल्ड बायोगॅस. अँड डिस्प्लेसमेंट रिएक्शन, ए बी प्लस सी गिव्ज सी बी प्लस ए, मोर रिएक्टिव्ह इलेमेंट, सॉरी लेस रिएक्टिव्ह इलेमेंट डिस्प्लेस बाय द मोर रिएक्टिव्ह इलेमेंट. तो मोर रिएक्टिव्ह असतो तो जर लेस रिएक्टिव्हला डिस्प्लेस करतोय. कॉपर इज रिप्लेस बाय आयन, आयन सल्फेट प्लस कॉपर. डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन मध्ये आपण बघितलं ए बी प्लस सी डी गिव्ज बी सी प्लस ए डी, इथे आपल्याला सॉल्ट मिळतोय. एक असा इनसोल्युबल पार्ट आणि एक सोल्युबल पार्ट मिळतोय. इनसोल्युबलला आपण पीपीटी म्हणणार आहे, काय म्हणणार आहे पीपीटी, त्याला स्पेसिफिक कलर असो व्हाईट रेड येलो ब्ल्यू काय असेल तो. तर बेरियम क्रोमेट इट इज द येलो पीपीटी, येलो पीपीटी काय होतं फॉर्म होत आहे. पीपीटीचा आपण मिनिंग बघितला आणि सॉलिड रेसिड्यू जो इनसोल्युबल आहे जो आपल्याला डोळ्यांनी दिसतोय तो इनसोल्युबल आहे, तो खाली काय होतो सेट होत होतो, त्याला पीपीटी म्हणतात. पीपीटी साठी डाउनवर्ड एरो यूज करतात. त्यानंतर एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक रिएक्शन आपण बघितली. एंडोथर्मिक रिएक्शन मध्ये हीट ऍब्झॉर्ब होते आणि एक्झोथर्मिक मध्ये ती रिलीज होते. तर हे रिएक्शनचे टाइप खूप इम्पॉर्टंट आहे, तर यावरतीच एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तर आजचा टॉपिक तुम्हाला नक्की समजला असेल. तर भेटूया पुन्हा नेक्स्ट सेशन.